आज आपण रक्षाबंधन स्पेशल एक प्रकारची मिठाई बनवणार आहोत. घरच्या घरी पटकन बनून तयार होते, त्याचबरोबर खायला देखील अप्रतिम अशी ही लागते. यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत आणि दूध पावडर. एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे, पण काही टिप्स लक्षात ठेवायच्या. खूप छान ही बनून तयार होते. चला सुरुवात करूयात. त्यासाठी एक पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे. शक्यतो दूध पावडरच्या ज्या रेसिपी असतात त्या नॉनस्टिकच्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये बनवायच्या असतात. आता हे जो पॅन आहे त्यामध्ये मी जवळपास 250 ते 300 ml दूध टाकून घेतले. दूध हे अगोदर तापलेलं किंवा ताजं दूध असलं तरीही चालेल. दूध छान उकळी यायला ठेवून दिलं की त्यानंतरनं यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, किंवा कमी खात असाल तर कमी देखील करू शकता. हाय फ्लेमवर दूध छान उकळी येऊन द्यायची. 2 ते 3 उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम करायची, आणि मिडियम फ्लेम केल्याच्या नंतरनं 1 वाटी डेसिकेटेड खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं. हाय टू मिडियम फ्लेमवर छान याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत. आता आपल्याला दूध पावडर देखील वापरायची आहे, कधी ते मी पुढे सांगते. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपलं रेग्युलर खोबरं असतं त्याची पाट काढून घ्यायची जी काळी असते ती, आणि ते किसून यामध्ये वापरू शकता. आता हे पहा कितपत आपलं हे दूध कमी झालेलं आहे आणि मिश्रण घट्ट व्हायला लागलं की यामध्ये 1/2 वाटी दूध पावडर टाकून घ्यायची. तुम्ही 1 वाटी दूध पावडर देखील टाकू शकता, पण नंतरनं काय होतं की मिश्रण खूप घट्टसर झालं तर तुम्हाला त्याचे पेढे बनवता येत नाहीत. म्हणून हलकं तवा सोडायला लागलं की जर तुम्ही दूध पावडर जास्त वापरली तर तवा सोडायला लागलं की गॅस बंद करून थंड होऊन त्याचे पेढे बनवून घ्यायचे. आता हे पाहू शकता इतपत आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. त्यानंतरनं यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं. तूप टाकल्याच्या नंतरनं देखील छान मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत हे मिश्रण तवा सोडत नाही आणि त्याचा एक गोळा बनत नाही तोपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम मेडियम टू लो करायची आणि त्यावर आपल्याला हे छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता इतपत गोळा बनला गेला की गॅस बंद करून हे मिश्रण साईडला काढून घ्यायचं. आता हलकं कोमट आहे, कोमट असतानाच याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत. आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने गोलाकार साईजचे किंवा चौकोनी, किंवा इवन तुम्ही याची बर्फी देखील बनवू शकता. बर्फी देखील खूप सुरेख अशी खायला लागते. आणि पेढा बनवून झाल्याच्या नंतरनं डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं सुकं, त्यामध्ये हा असा बुडवून घ्यायचा, हलका प्रेस करून घ्यायचा. आणि हे पाहू शकता जर क्रॅक जात असतील तर व्यवस्थित याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि जर दूध पावडर कमी झाली तर अशा पद्धतीचे क्रॅक जाऊ शकतात, आणि दूध पावडर जास्त झाली तरी असे मऊसूद हे बनवून तयार होतात. सर्व पेढे बनवून तयार झाले आहे. डेकोरेशनसाठी माझ्याकडे फूड कलर होता येल्लो, त्याचे मी असे डॉट दिलेले आहे आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या. आणि मस्त आपली ही मिठाई बनवून तयार झाली आहे. कमीत कमी टाईममध्ये कमीत कमी खर्चात ही मिठाई बनवून तयार होते. जर रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त नक्की शेअर करा. मिठाई केल्याच्या नंतरनं कशी झाली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.